विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील राजकारणात सध्या मोठी खळबळ पाहायला मिळते आपल्याला. महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांची स्पर्धा अतिशय तीव्र झाल्याचं पाहायला मिळते. तर महायुतीमध्ये जरी स्पर्धा पाहायला दिसत नसलं तरी देखील विद्यमान काही आमदारांचं पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहे आणि 5 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत. तर प्रत्येकी 1 विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेसेना आणि अजित पवार गटाचा आमदार आहे. त्यामुळे या ठिकाणी महायुतीच्या बाजूने सर्व 7ही विधानसभा आहेत. मात्र अलीकडे 2-2.5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी घडल्या, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेली राज्याच्या राजकारणात बरीच काही खळबळ उडाली आणि बराच काही 2.5 वर्षाच्या काळामध्ये बराच काही फुला घालून पाणी वाहून गेल्यामुळे राजकीय घडामोडी घडलेल्या आहे. चित्र वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळालेलं आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदारांचा कल पाहायला मिळाला, त्या अँगलनं सध्या तरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड असल्याचं बोलल्या जाते. आता 5 मतदारसंघामध्ये भाजपच्या ज्या 5 मतदारसंघ आहेत त्यामधून किती विद्यमान आमदारांना डच्चू दिल्या जाते, किती जणांना उमेदवारी दिल्या जाते याकडे देखील मतदारांचं नजरा लागलेलं आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.